आता पण नवी महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रामध्ये असणारा किंबहुना असं म्हणा की नवी महानगरपालिकेकडून ज्या रस्त्याचा मेंटेनन्स आणि रिपेअर केला जातो, रस्ता देखभाल दुरुस्ती केली जाते, अशा ठाणे बेलापूर रोडवर आपण उभा आहोत. या ठाणे बेलापूर रोडवरील महापानाका या ठिकाणी आत्ता आपण आहोत. मी कॅमेरामॅनला सांगितले ठाणे महापानाका ज्या ठाणे बेलापूर रोडवर जो महापेनाका जो बस स्टॉप आहे, त्या बस स्टॉपच्या समोरील खड्ड्याची परिस्थिती मी सांगेल की कॅमेरामॅनला दाखवायला की या समोर मी बघू शकाल लांब की कशा प्रकारे हे ठाणे बेलापूर रोडवरील महापेनाका बस स्थानक जे आहे त्या ठिकाणी NMMTच्या ST च्या ज्या काय बसेस थांबतात, इथं प्रवासांचे चढ उतार होते, त्या ठिकाणी अक्षरशः खड्डे आहेत. आणि हे खड्डे जे आहेत ते पूर्ण म्हणजे ज्या ठिकाणी बस स्टॉपच्या अगोदरपासून ते खड्डे सुरू होतात आणि ते खड्डे पूर्ण ह्यापर्यंत कमीत कमी अर्धा किलोमीटरपर्यंत जे घनसोली रेल्वे स्टेशन आहे त्या घनसोली रेल्वे स्टेशनच्या ज्या घनसोली रेल्वे स्टेशन बेला ठाण्याकडे जाणारा रस्ता आहे घनसोली रेल्वे स्टेशनचा, त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पूर्ण खड्डे आहेत. तुम्ही बघू शकता कॅमेरामॅन मी सांगितले खड्डे दाखवण्यासाठी की कशाप्रकारे मोठे खड्डे आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या रस्त्यावरून अवजड वाहनांचीही वाहतूक होते, म्हणजे JNPTवर आलेले उरणवरून येणारे किंवा महापे इंडस्ट्रीमध्ये जाणारे अवजड वाहतूक जे आहेत त्या अवजड वाहतूकची सुद्धा इथून प्रवास होतो. परंतु तरीही ठाणे बेलापूर रस्त्यावर जो काही खर्च केला जातो हा खर्च नक्की जातो कुठे, नवी महानगरपालिकेकडून हा खर्च केला जातो, वर्षानुवर्ष हा खर्च केला जात आहे. मात्र जर आत्ता रस्त्याची दुरुस्ती बघितली महापे नाक्याच्या समोरची तर नक्की जो खर्च आहे तो खर्च आयुक्तांच्या खिशात जातो, देखभालीचा खर्च काय इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या संबंधित अभियंत्यांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या खिशात जातो, हा महत्त्वपूर्ण प्रश्न निर्माण झालेला आहे. कॅमेरा पर्सन संदीप सोबत मी सुदीप घोलप, पालिका प्रशासन, महापे नाका, नवी मुंबई इथून.